रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात शिवसेना भाजप रिपाई रासप महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना नेते उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि भाजप नेते तसेच राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह इतर नेत्यांची उपस्थिती होती. सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर, रत्नागिरीचे पालकमंत्री रवींद्र वायकर, भाजपचे रत्नागिरी सिंधुदुर्ग प्रभारी आमदार प्रसाद लाड सहभागी झाले होते. विनायक राऊत यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मराठा मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या जाहीर सभेत बोलताना देसाई म्हणाले की अहमदाबाद येथील गांधीनगर येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा लोकसभा उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गांधीनगर येथे उपस्थित होते. हे शिवसेना भाजप युतीच्या एकजुटीचे दर्शन आहे. ही शिवसेना भाजपची एकजूट अशीच ठेवूया. ही किनारपट्टी आधीच भगवी झाली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेना भाजप रिपाई रासप महायुतीचे उमेदवार विनायक राऊत हे राज्यात सर्वाधिक मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास देसाई यांनी बोलताना व्यक्त केला.